तर मित्रांनो बघू शकता आता सुसाट वारा सुरू झाला आणि शकील भाई जेव्हा झाला बाजारात. नमस्कार शकील भाई. नमस्कार. तर झाला का सौदा वगैरे? परत आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याकडे शेतकरी आपल्या जमातानी भरमध्ये आले होते आणि त्यांनी आपल्याकडून 5 भाकडा खरेदी केल्या. 500 म्हशी माहिती गाबन आहेत. शेतकरी बंधू एकदम खुश आहेत. शेतकऱ्याकडून आपण माहिती घेऊन माझ्या शेतकरी बांधवाला जमातानी फार्मविषयी माहिती दिली. नमस्कार दादा. आम्ही शकील भाईकडे आलतो. म्हशी घेतल्या 5 भाकड 6-6 महिन्याच्या गाबन आता त्याने आम्हाला फार व्यवस्थित घेऊन दिले आहेत आणि चांगल्या बाजारातून विकून चांगल्या क्वालिटीच्या म्हशी घेऊन दिल्या. 5 घेतल्या म्हशी आम्ही. 5 म्हशी खरेदी केल्या. 5 केल्या खरेदी. चांगल्या क्वालिटीच्या घेऊन चांगली त्याने आमची उत्तम सेवा केली. येईपर्यंत काळजी घेतली. बाजारामध्ये बी चांगल्या पद्धतीने फिरून दाखवला सगळा बाजार. म्हशी किती किती महिन्यात गाबन आहेत आपल्या? 6-6 महिन्याच्या गाबन आता. 6-6 महिन्यात गाबन आहेत. आणि दूध वगैरे काय झालं? काही दूध नाही आता. बोली काय दिली बाईने तुम्हाला? बाईने याची चेक करून घेतल्या का सगळ्या? हो चेक करून घेतल्या. किती घेतल्या टोटल? 5 घेतल्या. काय रेट नाही घेतल्या? घेतल्या 70-75. कुठून आले आपण म्हणले प्रॉपर? आम्ही हिंगोली जिल्हा आखाडापाडा तोड तालुका गावमध्ये खेडगाव कवडी आहे. तिथून आले शेतकरी बघा मित्रांनो त्यांनी टोटल 5-6 म्हशी खरेदी केल्या आणि सर्व भाकड आहेत. आता सध्या भाकड म्हशींचा बाजार थोडा आहे कारण पावसाळा सुरू झाला आहे. एकंदरीत बाजार कसा वाटला? छान वाटला बाजार. भाईचं व्यवहार कसं आहे? नंबर एक. खुश आहे? खुश म्हणजे काय? राजा मोहन साहेब शकील भाई व्यवहार शेतकरी बांधव सांगायला. शकील भाई नंबर एकचा माणूस आहे. शकील भाई इकडे वाघ माणूस आहे. वाघ मानतो आपण शकील भाईला. चांगलं व्यवस्थित झालं. नाही नंबर एक खुश. खुश झालो बरं. आम्ही असे शेतकरी बांधवाला जर खुशी जायचं असेल तर तिला माता डेअरी फार्मशी संपर्क झाला. शेतकरी कोणत्या प्रकारे फसव होणार नाही. एकदम खात्रीशीर म्हशी शेतकरी बांधवाला भेटतील.